टीका केलेली आहे. तर या संदर्भात काय सांगाल? कोल्हापूरकरांना त्यांनी आवाहन केले की या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये काँग्रेस काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये दयनीय अवस्था झालेली आहे याचं उदाहरण आपल्याला काल पाहायला मिळालं. कन्हैया कुमार हा कोण आहे? त्याची काय लायकी आहे कोणावर बोलायची? तो कसला सदस्य आहे का? म्हणजे तुकडे तुकडे गँगचा एक तो तुकडा, तो येऊन आज राज्यातल्या किंवा केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बोलतोय हे म्हणजे विशेष आहे. आणि मला या कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसची की वीत आहे की अशा व्यक्तीला बोलवून आज त्यांना कार्यक्रम करावे लागले. महाराष्ट्रात मोठे नेते नाहीयेत का? केंद्रात मोठे नेते नाहीयेत का? हा कन्हैया कुमार हे टुकार गँग असल्यासारख्या त्या याच्यातला तो एक मुलगा कशा काय त्याची ओळख आहे? फालतू काहीतरी अशा कमेंट्स करायच्या, टीका करायच्या आणि भडक भाषण करायचं, याचं योगदान काय? याचं समाजासाठी, याचं काँग्रेससाठी, याचं त्याच्या मतदारसाठी संघासाठी काय योगदान आहे? अशा व्यक्तीला इथं बोलवून भाजपवर टीका करायला लावणं म्हणजे काँग्रेसची दयनीय अवस्था काय आहे यातून दिसून येते. पवार साहेब राज्याचे एक मोठे नेते आहेत. त्यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली ती कोल्हापूरातून सुरुवात झालेली होती 1999 ला, आणि इथून सुरुवात झालेली राज्यभर त्यांनी आपला पक्ष वाढवण्याचं काम केलं. आज ज्याचा उल्लेख आपण केला की ते 25 तारखेला येत आहेत, त्यांची सभा होती आहे, त्यांना शुभेच्छा आहे. परंतु नव्यानं जे समीकरण आता राज्यामध्ये होऊ घातलेलं आहे ज्याच्यामध्ये बहुतांश लोक राष्ट्रवादीतून किंवा राष्ट्रवादीसह भाजपमध्ये आणि शिवसेनेची जी आता राज्याचं सरकार आहे त्यामध्ये आता ते विलीन झालेले आहेत आणि 9 लोकांनी त्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ते काम करतायत, यात गैर काही नाही आहे. पवारसाहेब हे लढवय्या नेते आहेत, ते आपला पक्ष टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी राज्यभर दौरा करतायत, आता त्यांना शुभेच्छा देऊया आपण. पवारांनी एक वक्तव्य केलं की जे विद्यमान खासदार आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे किंवा मिळेल असं वाटतंय म्हणाला होता, पण भाजप देखील या जागेसाठी प्रयत्न करते आणि म्हाडी कुटुंबातील सदस्य ह्या जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा तशी तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. काय सांगाल, भाजप ही जागा लढवणार आहे का? आणि जर भाजपकडे ही आली तर म्हाडी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतील? भारतीय जनता पार्टी हा पक्ष खूप मोठा पक्ष आहे, राज्यभर, देशभर आणि जगभर नावलौकिक असणारा हा पक्ष आहे. राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत. या 48 लोकसभेच्या जागांची तयारी भारतीय जनता पार्टी करत आहे, ह्यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही आहे. अगदी बूथ स्तरावर जाऊन काम करणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं, ते सोडवणं, लोकांना पक्षामध्ये प्रवेश करून घेणं, शासन आपल्या दारीसारखे कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणं, हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं गेले वर्षभर ज्यावेळीपासून आपली राज्यामध्ये सत्ता आलेली त्यावेळीपासून करत आहेत. कोल्हापूरचा प्रश्न आपण जो विचारला यामध्ये सध्या दोन्ही खासदार जे आहेत विद्यमान आहेत, दोन्ही खासदार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेसोबत आलेले आहेत आणि त्यामुळं जो फॉर्म्युला किंवा जी घोषणा फडणवीस साहेबांनी अनेक वेळा केलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातल्या पुढच्या निवडणुका लढवणार आहोत, त्यामध्ये आता अजितदादांची संघटना किंवा राष्ट्रवादी सोबत आलेली आहे, त्यामुळे हे समीकरण भविष्यात कसं असेल माहिती नाही, पण आज परिस्थिती अशी आहे की दोन्ही खासदार हे सत्ताधारी पक्षासोबत आहेत. भविष्यात ज्या पद्धतीनं शिंदे गटाला ज्या जागा दिल्या जातील त्यात ह्या जागा जर असतील तर निश्चितपणानं आम्ही त्यांचा प्रचार करू. काय वेगळा विचार झाला तर त्या पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळू. म्हाडी कुटुंबातले कोण निवडणूक लढवणार का किंवा त्याची तयारी सुरू आहे का? तयारी तर सुरू आहे, पण आज याबाबतीत कुठलीही वक्तव्य करता येणार नाही, कारण हा सर्वस्वी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांचा निर्णय असेल. तो जो निर्णय असेल त्याप्रमाणे म्हाडिक परिवार आणि कोल्हापूर जिल्ह्यातली भाजपा काम करेल.
नाही मी मला माहिती आहे, मी सांगतो बापूला जरा तारीख फक्त जी आरची सांग, 22 फेब्रुवारी काय विचार सतेज पाटील यांच्यावर यांनी आपल्याला एक टीका केली आहे की इंडोर गेमचं जे स्टेडियम आहे त्याचं निधी दुसरीकडे वळवलेलं आहे, या संदर्भात खरं म्हणजे हे हास्यास्पद आहे. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर महाराष्ट्रातले सर्व जे पूर्वीचे कामं जे मंजूर होती किंवा ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या त्या सर्वांना स्थगिती दिलेली होती. सगळे कामं तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवले, सर्व वृत्तपत्रातून सुद्धा त्या बातम्या आलेल्या आहेत. राज्यभरातल्या सगळ्या विकास कामांना स्थगिती दिली गेली आणि नव्यानं ती कामं सगळी पुन्हा करण्यात आली. कोल्हापूर सुद्धा त्याला काही अपवाद नाही आहे. कोल्हापुरातल्या त्या कामांना जे स्थगिती दिली, आज माजी पालकमंत्री माझं नाव घेऊन टीका करतायत की मी स्थगिती दिली. मी सांगितलेलं आहे की मी कुठल्याही कामाला स्थगिती दिली नाही, राज्य सरकारनं स्थगिती दिली आणि तो नवीन कामं सुचवली होती त्यामध्ये तो निधी दिलेला आहे. खरं म्हणजे हे त्यांना पोटशोळ आहे माजी पालकमंत्र्यांना की ते 15 वर्ष आमदार आहेत, 8 वर्ष मंत्री आहेत, कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं, त्यांनी सांगावं काय काय कामं केली. एक काम हे जे त्यांनी सांगितलं, माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांची काम करायची जी पद्धत आहे ती सगळ्या कोल्हापूरकरांना पाहिलेली आहे. थेट पाईपलाईन 2.5 वर्षात पूर्ण करतो म्हणून सांगितलं होतं, आज 13 वर्ष झाले, अजून त्याचं टेस्टिंग ट्रायलच चाललेलं आहे. त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत माहीत नाही, त्याचं काम कोण करतंय माहीत नाही, काही कोल्हापूरकरांना माहिती नाही. कोल्हापूरकर प्रत्येक वर्षी दिवाळीला वाट पाहतायत, त्याला 13 दिवाळे झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये सरळ सरळ ढपला पाडलेला आहे असे आरोप त्यांच्यातले जे काही नगरसेवक बाहेर पडले होते त्यांनी त्याचवेळी केलेला होता. दुसरा एक प्रकल्प त्यांनी खूप मोठा कोल्हापूरवर आणला लादला, तो म्हणजे IRB चा रस्ते प्रकल्प. त्यामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या भावना तीव्र असताना आंदोलन चालू होतं, जाळपोळ चालू होती, उपोषणं चालू होती, या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः जाऊन टोलवरती जाऊन स्वतःच्या गाडीबरोबर आणखीन 3 गाड्यांच्या पावत्या फाडून मीडियामध्ये दाखवून त्या प्रकल्पात सुद्धा ठपला पाडलेला आहे, याची प्रचिती त्यांनी किंवा कबुलीच त्यावेळी दिलेली होती. हे त्यांची काम करायची पद्धत ती आहे ढपला पाडायची, आणि त्यामुळे या कामात सुद्धा त्यांचा तो उद्देश असावा आणि तो उद्देश साध्य न झाल्यामुळे आता हे कुणावर तरी खापर फोडायचं म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं असावं. मी कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय काय केलेलं आहे हे कोल्हापूरकरांना माहिती आहे आणि कधी हिशोब आपण द्यायला तयार आहोत की मी खासदार तर 7 वर्ष झाले, मी कोल्हापुरात काय काय प्रकल्प आणले आणि तुम्ही 15 वर्ष असताना काय काय केलं हे कोल्हापूरकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे हा जो निधी 10 कोटीचा वर्ग झालेला आहे तो इतर 5 ठिकाणी त्यांच्या बावड्यामध्ये सुद्धा आता त्यामध्ये 1.5 कोटी रुपये दिलेले आहेत आणि सगळीच क्रीडांगणं विकसित व्हावी, सगळ्या क्रीडांगणांची दुरावस्थ झालेली आहे, लोकांना मुलांना खेळाडूंना व्यवस्था होत नाही म्हणून तो शासनानं घेतलेला निर्णय आहे आणि त्यामध्ये त्यांना आक्षेप असायचं कारण नाही असं माझं मत आहे. कोल्हापूर शहरावर टोल लादला हे पाप आहे. कोल्हापूर शहराला अजून पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं नाही ते 15 वर्ष असताना हे पाप आहे. मी काय पाप केलेलं नाही, मला पाप करायची गरज नाही. आम्ही 10 आणि 100 कोटीचं स्टेडियम बांधू इथं काय. म्हणजे सध्या हे जे राज्यामध्ये असणारं सरकार आहे हे गतिमान सरकार आहे, हे सर्वसामान्यांच्या लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सांभाळणार आणि सोडवणारं सरकार आहे. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे तरुण आहोत, त्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प आम्ही निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात कोल्हापूरात आणू. तुम्ही आता पाहताय आज नव्यानं या शहरामध्ये मोठं फुटबॉलचं स्टेडियम व्हायला लागलेलं आहे, मोठ्या प्रमाणात एक कन्व्हेन्शन सेंटर व्हायला लागलेलं आहे, एअरपोर्टचे चालू आहेत कामं, रेल्वे स्टेशनमध्ये आता 44 करोड रुपयाची परवाच आपण भूमिपूजन माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केलेलं आहे. नव्यानं पाठपुरावा करून मी आता कोकण रेल्वेची बंद थांबलेलं होतं सगळं, ते आता PM गतिशक्तीमध्ये त्याचा समावेश करून आता 3,500 कोटीचा तो प्रकल्प आता मार्गस्थ लागतोय. कोल्हापूर मुंबईसाठी वंदे भारत सारखी रेल्वे आपण आणतोय. विकासाच्या बाबतीत त्यांनी आम्हाला काही चॅलेंज करू नये. आम्ही मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांचा आशीर्वाद आहे त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इथं विकास कामं भविष्यात करणार आहोत. कोल्हापूर मुंबई विमानसेवा ही कोल्हापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सर्वांनाच राजधानीशी कनेक्ट व्हायचं असतंय.
मागच्या वर्षी आपण उडान योजनेमधून कोल्हापूरमधून मुंबईसाठी स्टार एअरवेजची विमानसेवा सुरू केली. ती आठवड्यातून 4 दिवस आहे. इतर 3 दिवस ती फ्लाईट इतरत्र सेक्टरमध्ये काम करत होती. नव्यानं स्टार एअरवेजच्या 2 विमान नवीन 2 फ्लाईट्स आल्यामुळं आता आपल्याला कोल्हापूर मुंबईसाठी ती नवीन फ्लाईट येणार आहे आणि पूर्ण वेळ म्हणजे जसं मी सांगितलं की त्याचं शेड्यूलही लवकर 1 तास लवकर असेल आणि ती 7 दिवस कोल्हापूर मुंबईसाठी त्याची सेवा चालू होणार आहे आणि कोल्हापूरकरांसाठी खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मध्यंतरी जी अहमदाबाद कोल्हापूर फ्लाईट चालू होती ती बंद झालेली आहे, तर ती नव्यानं सुरू करण्यासाठी त्याचबरोबर इंदोर आणि गोवा अशा 3 सेक्टरमध्ये फ्लाईट सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न आहे आणि लवकरच म्हणजे या वर्षाखेरीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये यातल्या 1-2 सेवा तरी कोल्हापूरला सुरू होतील याचा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी क्लिअर केले की ते सांगू काय बघा आलं बघा हे 30 मार्च 2022 जे आर आहे हे पहा 30 मार्च 2022 म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष झाला हे काम मंजूर होतं. 1.5 वर्ष का नाही केलंय नी आणि याला स्थगिती ही राज्य शासनानं दिलेली आहे हे तुम्ही वाचू शकताय. हे सगळ्या स्थगिती राज्य सरकारनं दिल्या आणि राज्य सरकारनं या स्थगिती दिल्यानंतर नव्यानं या कामं प्रस्तावित करण्यात आली आणि त्याचा जो नवीन जी आर आलेला आहे तो 5 जून 2023 हा जी आर आहे. यामध्ये ही सगळी कामं आता बदलून दिलेली आहेत. आता आमचा कुठं दोष आला, कशासाठी टीका करायची आणि त्यांनी आता काही निवडणुका नाही आहेत अशा पद्धतीनं काही टीका करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या काळात तुम्ही मंत्री होता, तुम्ही आमदार होता, तुम्ही विकास कामं जी असतील ती तुम्ही केली पाहिजेत. आता आम्ही सत्तेत आहोत, मी राज्यसभेमध्ये आहे, आम्ही विकास कामं करतो, त्याला तुम्ही एकमेकात टीका करू नयेत अशी माझी विनंती राहील त्यांना. ते इतर 6 क्रीडांगणांना ते पैसे विभागण्यात आलेले आहेत. सासणे मैदान 4 करोड रुपये, उत्तर मध्ये बावडा आणि 1.5 करोड रुपये आणि कुठलं मग ग्राउंड आहे मेरीवेदर ग्राउंड, लाईन बाजार, हॉकी क्रीडांगण अशा 4 ठिकाणी, LIC कॉलनी जे ग्राउंड आहे अशा 4 ठिकाणी ते पैसे विभागून दिलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही की ते निधी वळवला आणि दुसऱ्याकडे कुठे गेला, हा खेळासाठी आणि खेळाडूंसाठीच हा निधी वापरला गेलेला आहे. चर्चा कशी काय काय चर्चा काय चर्चा होती, शेजारी बसलो तर बोलणारच की त्याची चर्चा काय झाली, ते काय विकास कामं करतात काय, त्यांनी त्यांचे ते आमदार आहेत त्यांनी त्यांची कामं करावे, मी खासदार आहे मी आमची कामं करणार. नाही नाही चर्चा काय, चर्चा काही नाही, चर्चा काही नाही, राजकीय चर्चा काय नाही आणि निधीची चर्चा काय नाही. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.